Good morning. Basic part three. Physical chemistry practicals instrumentation. And in that instrumentation, now potentiometry second. Yesterday we have completed potentiometry first. Now potentiometry second. <clears throat> Aim of the experiment is to prepare the buffer solutions and to determine their pH by potentiometric method. अँड बाय थेरॉटिकल कॅल्क्युलेशन बाय हँडरसन्स इक्वेशन अशा पद्धतीचा आजचा एम आहे तर बफर सोल्युशनची आपल्याला काय करायचे आहेत पी एच काढायचे आहेत कशाचा वापर करून पोटॅन्शियम मीटरचा वापर करून तर बफर सोल्युशन म्हणजे काय असं सोल्युशन की ज्या सोल्युशनमध्ये आपण वरून जरी एखादा ड्रॉप ॲसिड किंवा बेस टाकला तरी त्याच्या पी एचमध्ये काहीही चेंज होत नाही असे जे काय असतं त्याला आपण बफर सोल्युशन असं म्हणतो तर बफर सोल्युशन ॲसिडिक असू शकतं बेसिक असू शकतं आता इथं जे आपण आज बफर सोल्युशन्स घेणार आहेत ती ॲसिडिक बफर आहेत कसली बफर आहेत ॲसिडिक बफर ॲसिडिक बफर म्हणजे त्याचा पी एच सातच्या आत असणार आहे सातला आपण न्यूट्रॉल म्हणतो आणि सात नंतर त्यांना बेसिक म्हणतो तर हे ॲसिडिक जे बफर आहे ते बफर कशाकशाने तयार झालेलं आहे ॲसिडिक ॲसिड एसेड, वीक ॲसिड सी एस थ्री सी ओ एच आणि सी एस थ्री सी डबल ओ एन ए आणि जे वीक ॲसिड अँड इट्स अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आता सॉल्ट ऑफ स्ट्राँग बेस म्हणजे काय बघा आपण जर रिॲक्शन केली सी एस थ्री सी डबल ओ एच वीक ॲसिड प्लस एन ए ओ एच स्ट्राँग बेस तर काय तयार होईल सी एस थ्री सी डबल ओ एन ए प्लस एच टू मग हा जो सी एस थ्री सी डबल ओ एन ए आहे हा सॉल्ट आहे हा सॉल्ट कशामुळे तयार झाला वीक ॲसिड अँड इट्स अ स्ट्राँग बेस ह्याच्यामुळे तयार झाला तो सॉल्ट आणि मूळ वीक ॲसिड असं जर मिळून आपण तयार केलं तर ते ॲसिडिक बपर तयार होतं आता ॲपरेटसमध्ये बघा नेहमीप्रमाणे पोटॅन्शियम मीटर स्टँडर्ड सेल सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड एस सीई म्हणजे काय सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड प्लॅटिनम किंवा त्याला आपण क्विनायड्रोन इलेक्ट्रोड म्हणतो सॉल्ट ब्रिज आहे मेजरिंग फ्लास्क आहेत म्हणजे व्हॉल्युमेट्रिक लांब मानेचे जे असतात ते आणि हंड्रेड सी एम बी एक असतं अशा पद्धतीचं हे ॲपरेटस आहे केमिकल्स याला काय लागणार आहेत बफर सोल्युशन्स आता प्रोसिजरमध्ये बघा स्टँडर्डाइज द पोटेन्शिय बाय यूजिंग स्टँडर्ड सेल वन पॉईंट झिरो वन एट होल्ट तर पोटेंशियोमीटर मीटर पहिला स्टँडर्डाईज करायचा पुढची रीडिंग सगळी आपल्याला अॅक्युरेट येण्यासाठी आणि त्या स्टँडर्डायझेशनसाठी स्टँडर्ड सेल जो आहे की ज्याचं व्होल्टेज वन पॉईंट झिरो वन एट होल्ट आहे तो पोटेन्शियो मीटरला जोडायचा आणि पोटेन्शियो मीटरचं रिडिंग जेव्हा वन पॉईंट झिरो वन एट येईल त्याच्या स्क्रीनवर तेव्हा तो स्टँडर्डाईज झाला असं आपण म्हणतो तर तो स्टँडर्डाईज करून घेतो नेक्स्ट पार्ट बीला काय बघा प्रिपरेशन ऑफ बफर सोल्युशन्स बफर सोल्युशन्स तयार करायचे आहेत आपल्याला आता ही बफर सोल्युशन्स जी आहेत ती बपर सोल्युशन्स बघा सिरियल नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह पुस्तकामध्ये तुमच्याजवळ दहा बारा दिलेले आहेत त्यातली काही सिलेक्ट करून घेतलेले आपण सी एम क्यूब ऑफ पॉईंट टू मोलर ॲसिटिक एसिड एसेट। सी एम क्यूब ऑफ पॉईंट टू मोलर सोडियम ॲसिड सी ए थ्री डबल ओ एन आणि त्याचा अप्रॉक्झिमेट पी एच थेरॉटिकल पी एच इथं आपल्याला दिलेलं आहे आणि आपण एक्सपरिमेंटद्वारा काय काढणार आहात हे आपण आता बघणार आहोत तर ही क्वांटिटी नाईंटी एम एल घ्यायची आणि ही टेन एम एल घ्या ह्याच्यामध्ये घालायची दोन्ही वेळ हंड्रेड एम एल होईल हंड्रेड एम एलचे फ्लास्क घ्यायचं किंवा हंड्रेड एम एलचा बिकर घ्यायचा त्यात नाईन्टी एम एल प्लस टेन एम एल हा पहिला बफर झाला सेवन्टी थर्टी फिफ्टी फिफ्टी थर्टी सेवन्टी आणि टेन नाईन्टी तर अशा पद्धतीनं ही काय करायची आहेत आपल्याला बफर सोल्युशन्स ही पाच तयार करायचे आहेत तर पाच फ्लास्क वळिने मांडायचे पाच बफर तयार होईल आणि पाच बफरची फक्त पाच रीडिंग घ्यायची आणि मग कॅल्क्युलेशनचा भाग आपल्याला इथं करायचा आहे आता पुढे जाऊ आपण ई एम एफ मेजरमेंट आता कसं पोटेन्शिय मीटरवर याचं रीडिंग बघायचं टेक फिफ्टी सी एम क्यूबा बफर सोल्युशन नंबर वन पहिला बपर सोल्युशन पाच आपण सोल्युशन्स केलेले आहेत त्यातलं पहिलं बपर सोल्युशन आपण घेतलं इन बिकर प्लस क्विन चॉप क्वीन हायड्रोन पावडर चिमडवर क्युन हायड्रॉन पावडर मागच्या क्षोमध्ये आपण टाकलेली चापूरसारखी असते ती आणि इमच प्लॅटिनम इलेक्ट्रोड इन आणि त्याच्यामध्ये प्लॅटिनम रॉड डीप करायचा की हा आपला काय झाला क्वीन हायड्रॉन इलेक्ट्रोड तयार झाला एक बिकर घेतला त्या बिकरमध्ये पन्नास एम एल पहिला बपर सोल्युशन घेतलं त्यात क्वीन हायड्रॉन पावडर टाकली आणि प्लस प्लॅटिनम रॉड त्यामध्ये काय केला डीप केला हा एक इलेक्ट्रॉन झाला याला प्लॅटिनम इलेक्ट्रोड किंवा क्विनायड्रॉन इलेक्ट्रॉन म्हणतात अँड कनेक्टेड कनेक्ट इट टू एस सी एस सी म्हणजे काय सॅचुरेटेड कॅलोमियल इलेक्ट्रॉड युझिंग के सी एल सॉल्ट ब्रिज आता तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार त्यामध्ये तसे सगळे सॉल्ट ब्रिज कसा असतो वगैरे दिसत तर असे दोन इलेक्ट्रॉन मिळून एक सेल कन्स्ट्रक्ट झाला दी सेल इज रिप्रेझेटेड आता बघा इकडे सॅच्युरेटेड कॅलोमियल इलेक्ट्रोड पोटेन्शियल वाटतं निगेटिव्हला जोडायचा हा डबल लाईन म्हणजेच काय असतं इंडिकेशन ऑफ ब्रिज सॉल्ट ब्रिज इंडिकेशन आहे हे आपण पहिल्या टर्मला शिकलो राहत इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये बपर सोल्युशन घेतलं किंवा हायड्रोजन पावडर याच्यामध्ये टाकले आणि प्लॅटिनम ब्रॉड डिप केला तो पोटेन्शियम मीटरचा पॉझिटिव्हला जोडलं तर हे सेल्फ कन्स्ट्रक्शन आहे हा भाग इथं काय महत्त्वाचा ठरतो मेजर दी एम एफ व्हॅल्यू आता याचं काय करायचं हे दोन टर्मिनल पोटेन्शियमीटरला जोडली की स्विच ऑन करायचा पोटेन्शिय मीटरच्या स्क्रीनवर आपल्याला रिडिंग दिसतं हे रिडिंग काय करायचं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये नोट डाऊन करायचं परत पहिला बी बफर बाजूला काढायचा नंबर टूचा घ्यायचा बफर परत त्यात क्विन पावडर टाकायची पा। पा। प्लॅटिन नंबर ऑट डीप करायचा परत पॉझिटिव्ह जायचं इकडचं एस सीई तो आहे तर राहील तर नंबर तीन नंबर चार नंबर पाच असे बफर घ्यायचे अशा पद्धतीचा सेल कन्स्ट्रक्ट करायचा म्हणजे बफर सोल्युशन फक्त इथलं बदलत जाईल बाकी आहे तशी क्वांटिटी राहील आणि सगळी रिडिंग आपल्याला काय घेतात ही पोटेन्शियो मीटरच्या स्क्रीनवर आपल्याला दिसतात तरी ते बघा बफर नंबर वन टू थ्री फाईव्ह आता पहिलं ऑब्झर्ट एम ए आय पॉईंट टू टू एट सेकंड आय पॉईंट वन नाईन फोर थर्ड पॉईंट वन सेवन फाईव्ह फोर पॉईंट वन फाईव्ह थ्री आणि पाचवाय पॉईंट वन वन एट अशा पद्धतीने ही रिडिंग आलेली आहे आता पी एच फ्रॉम एक्सपेरिमेंट मग आपण जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यावरून व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेले आहेत ती कॅल्क्युलेशन्स आपण आता बघणार आहोत आणि थिरोटिकल जे व्हॅल्यू आहे ते थिरोटिकल व्हॅल्यूसुद्धा इथे काय केलेले आहे कॅल्क्युलेट केलेल्या आहे आता बघा कॅल्क्युलेशनचा भाग बघा ई सी इज इक्वल टू ई आर मायनस सी एल आपण पहिला टर्म शकतो एम एफ ऑफ दस एल इज इक्वल टू एम एफ ऑफ राईट हँड साईड इलेक्ट्रोड मायनस दॅट ऑफ लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड आता राईट हँड साईडला आहे तो कुठला आहे राईट हँड साईडला आपण बघितलं तर प्लॅटिनम किंवा क्वीन हायड्रोन इलेक्ट्रॉन म्हणत नाही तर ई क्यू लिहिलं आहे क्यू म्हणजे क्वीन हायड्रोड मायनस लेफ्ट हँड साईडला एस सी आय म्हणजे ई एम एफ ऑफ एस सी ई फॉर ई सी इज इक्वल टू आता क्वीन हायड्रोड इलेक्ट्रोडचं स्टँड पोटेन्शियल जर आपण बघितलं तर ते काय असतं ई झिरो क्यू मायनस झिरो पॉईंट झिरो फाय नाईन वन पी एच इ क्यूची वॅल्यू काय असते ई झिरो क्यू म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ क्यू नाट्रोन इलेक्ट्रोड मायनस झिरो पॉईंट झिरो फाय नाईन वन पी एच ती व्हॅल्यू इथं सबस्ट्यूट केली मी इ क्यूची मायनस ई एस सी आय तसं आहे याच्यावरून मी पी एचचं कॅल्क्युलेशन केलं पी एच इज इक्वल टू ई झिरो क्यू मायनस ई एस सी मायनस ई सी डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फाय नाईन वन आता ई झिरो क्यूची व्हॅल्यू किती असते पॉईंट सिक्स नाईन नाईन एट ती सबस्ट्यूट केली ई एस सीची व्हॅल्यू असते पॉईंट टू फोर फाय ती सबस्टिट्यूट केली मायनस ई सी डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फाय नाईन वन आणि याची वजा बाकी केल्यानंतर पी एच इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला आला पॉईंट फोर फाय फोर झिरो मायनस ई सी डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फाय नाईन वन तर अशा पद्धतीनं पी एच हा कॅल्क्युलेट करा म्हणजे काय बघा पी एच इज इक्वल टू पॉईंट पंचेचाळीस चाळीस ई सी ही पहिली पॉईंट दोनशे अठ्ठावीस व्हॅल्यू भरा हे कॅल्क्युलेशन करा उत्तर आलेलं आहे थ्री पॉईंट एट टू फोर परत इथं पॉईंट वन नाईन फोर भरा नेक्स्ट कॅल्क्युलेशनला पॉइंट वन सेवन फाईव्ह पॉइंट वन फाईव्ह थ्री आणि वन वन एट म्हणजे फक्त ई सीचे व्हॅल्यू करायची आहे आणि पी एच कॅलक्युलेट करायचं तर पी एचची व्हॅल्यू अशा पद्धतीनं आलेले आहे आता पी एचची व्हॅल्यू आपण अशा कॅल्क्युलेट केल्या थिअरॉटिकल पी एच बघा थ्री पॉईंट सेवन नाईन झिरो ॲक्च्युअली थेरॉटिकल आहे आपल्याला थ्री पॉईंट एट टू फोर म्हणजे जवळजवळ नियरली इक्वल आहेत फोर पॉईंट थ्री एट झिरो फोर पॉईंट थ्री फायझ झिरो फोर पॉईंट्स सेवन टू झिरो फोर पॉईंट सेवन फाईव्ह झिरो फायव्ह पॉईंट झिरो नाईन थ्री फाईव्ह पॉईंट वन वन झिरो आणि फाईव्ह पॉईंट सिक्स एट फाईव्ह फाईव्ह पॉईंट सेवन वन झिरो तर अशा पद्धतीनं ह्या नियरली इक्वल काय येतात सगळ्या अशा व्हॅल्यू येतात हे आपण काय केलेल्या आहेत कॅल्क्युलेट केलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन्स मी पुढे दाखवलेले आहेत बघा पी एच पीएच इक्झो पॉईंट फोर फाय फाय झिरो मायनस ई सी डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फाय नाईन वन पी एच इजोल्ल टू बघा फक्त व्हॅल्यू इथं पॉईंट टू टू एट पॉईंट वन नाईन फोर पॉईंट वन सेवन फाईव्ह पॉईंट वन फाय थ्री पॉईंट वन वन व्हॅल्यू सबस्ट्र्यूट केले आहेत आणि व्हॅल्यू सिंपल सिम्पल सोप साधा एक सो आहे फक्त पाच बफर सोल्युशन तयार करायची पाच रिडिंग घ्यायची आणि पाच कॅल्क्युलेशन्स करायची आता ही झाली एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेशन आता थेरॉटिकल कॅल्क्युलेशन्स तुमच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिकल बुकमध्ये दिले आहेत म्हणून मी तर लिहिलं आहे तुम्ही लहायच्या आहेत ती राईट हिअर कॅल्क्युलेशन्स ऑफ बफर नंबर टू फोर सिक्स एट अँड टेन पेज नंबर त्रेसष्ट आणि चौसष्टवर ही कॅल्क्युलेशन्स आहेत ही कॅल्क्युलेशन सगळी आहे तशी लिहायची आहे फक्त बफर नंबर दोन चार सहा आठ आणि दहा ॲज पर प्रॅक्टिकल बघ ही इथं तुम्ही कॅल्क्युलेशन्स ल्या आणि रिझल्ट लिहायचं आहे बफर नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह पी एच कॅल्क्युलेटेड आणि थेरोटिकल पी एच तर कॅल्क्युलेट केलेला पी एच आपण आहे थेअरॉटिकल हा तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे हा एक्सुमेंट कम्प्लीट होतो आता फक्त फोर नंबरला इथं पॉईंट फाईव्ह पॉईंट झिरो नाईन थ्री व्हॅल्यू आहे इथं फक्त चुकून वन वन टेन पडले फाईव्ह पॉईंट झिरो नाईन थ्री ते करून घ्या तर अशा पद्धतीनं पोटेन्शियल मीटर नंबर टूचा हा एक्सुमेंट इथं कम्प्लीट होतं तर स्वस्थ राहा सुरक्षित राहा घरीच राहा सॅनिटायझरचा वापर करा मास्कचा वापर करा सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करा आणि अभ्यास करत राहा तुम्हाला शुभेच्छा अजून आपले प्रॅक्टिकल्स पुढे सुरू राहणार आहेत हॅव ए नाईस डे